धनंजय संपा करून 500 रुपये कोण धनंजयला सांगा धनंजय संपा धनंजय सपका कुठला लाकवडचा कॅप्टन तू तुमचं नाव काय सुभाष तानाजी संपा धनंजय सपका हा यांना सांगा कोण आहे कप्तान आहे कप्तान आहे कुठल्या संघाचा लाखवड लाखवड 500 रुपये पारितोषिक भेटेल कुणाकडून तुमचं काय नाव तानाजी सपका सुभाष तानाजी सुभाष तानाजी सपका यांच्याकडून धनंजय सपकाला सांगा लाखवड संघ आज धनंजय सपका कप्तान आज ही मॅच जिंकली तर सुभाष तानाजी सपकाकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येत आहे. मॅच जिंकली तर सुभाष तानाजी सपकाकडून 501 रुपयाचं पारितोषिक. बॉलर तुषार आडनाव काय तुषार काय बॅटिंग कोण करते यंगस्टार कोरोशी बॅटिंग आहे. एक धाव दोन बॉल एक रन बॉल द्या बॉल द्या बॉल 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 द्या बॉल तीन बॉल दोन रन डॉट बॉल ना चार बॉल तीन रन तीन आहेत ना बघा नीट सांगा ना तर व्हायचं प्रॉब्लेम चार बॉल तीन धावा षटकार खूप असा सुंदर षटकार मारलेला आहे कोणी स्वप्नीलने खूप सुंदर षटकार मारला आहे नऊ रन बॉल किती पाच ना पाच बॉल नऊ रन शेवटचा चेंडू एक धाव ना एक धाव दहा रन एक एक ओव्हर समाप्त दहा रन कोण आहे बॉलर कोण आहे बॉल बॉलर विशाल घेऊन येते
बॉलिंग एक धाव एक धाव ना एक धाव 11 रन बॉल आहे दोन धावा 13 रन ना 13 धावा नौ बॉल 13 रन माझे माय आपले आपण नाही खाणार काय झालं सिक्स षटकार किती झाले 19 19 धावा षटकार असे दोन षटकार लगातार हॅट्रिक झाली तर संजय मोरेकडून 201 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल 201 रुपयाचं पारितोषिक पाच किती सहा 11 बॉलमध्ये 25 समजा दुसरी ओव्हर शेवटचा चेंडू ना शेवटचा चेंडू आहे आउट का नाही नाही आपण नाही बोलणार डॉट बॉल दुसरं संपलं षटकार 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा झाल्यात बॉलिंग कोणी घेऊन येते गणेश आडनाव गणेश सपका बॉलिंग घेऊन येत व्हाईट बॉल एक दोन व्हाईट प्लस एक धाव दोन धावा अतिरिक्त किती झाले 27 धावा स्कोरबोर्ड 27 धावा दोन धावा 29 धावा तीस धावा हाउसकीपर टोटल 30 ना 30 धावा टोटल मी सांगतोय जेल सुटलेला आहे दोन धावा किती 32 धावा ना 32 धावा धावसंख्या आहे 32
सुंदर असा बॉल तीन एक वाइट होता ना सुंदर असा मारले बैट असे कैच कोण आउट स्वप्निल शिंदे असे आउट झालेला आहे सुंदर असा जेल चार बॉल बत्तीस धाव संख्या आहे 32 सुंदर असा फटका मारलेला आहे बघूया षटकार 32 38 38 धावा धावसंख्या फलकावर 38 धावा शेवटचा चेंडू आहे बघूया आता काय करतात बॅट्समॅन सुंदर असा षटकार 44 44 धावा धावफलकावरती 44 धावा पंचेचाळीस विन आहे 45 विन स्कोरबोर्ड एक सुंदर असा आहे धावसंख्या 18 बॉलमध्ये 45 धावसंख्येची गरज आहे झालं ना जेवण व्यवस्थित नाही नाही बोला तुम्ही आता काय तुम्ही आपण जास्त घेत नाही ना थोडं ह्याला किशोरला बोला की ये की तू शिक की जरा जास्त पण नाही बोलायचं काय चुकीचं बोलल ते चुकीचं नाही थोडं बोलावं पण व्यवस्थित मी 7-8 वर्ष माईकच हातात घेतलं नाही ना त्यामुळं नाही जमत पहिलं एक आहे की नाही जमत बॉलर कोण येते कोण आले बॅट्समॅन बॅटिंग साठी आले प्रताप आणि तुषार ओपनिंग बॅट्समॅन प्रताप आणि तुषार कुरोशीची फील्ड बॉलिंग चांगली आहे ना या ओव्हर मध्ये 20 नाही तरी 15-16 तरी पाहिजे कमीत कमी प्रताप आहे ना बॉलिंग लागू नये मयूर शिंदे ना आपण जास्त दिवस माहिती घेतला नाही आता थँक्यू सो मच माईक वरती तुम्ही ज्यांचा आवाज ऐकत होता मायक्रोफोन वरती ज्यांचा आवाज ऐकत होता पेट्री गावचे सुपुत्र आमचे लाडके सहकारी मित्र संजय मोरे यांचा आवाज ऐकत होता इथे मात्र नवी मुंबई श्री भैरवनाथ मित्र मंडळ मुंबईचे विद्यमान सल्लागार या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आदरणीय सन्माननीय दगडूदादा भांडे यांचं या ठिकाणी
सर्ष स्वागत या स्पर्धे दरम्यान, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय डॉक्टर पालांडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांनाही विनंती करेन आपण सर मुख्य व्यासपीठावरती या. इथे मात्र पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. 45 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये लाखवड जे एम सी सी संघासमोर. सर विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या, व्यासपीठावरून या ठिकाणी मॅचचे आनंद घ्या. अजून आपल्या मॅचला खूप टाईम आहे. केळघर सोळशी संघ अंतिम तीनमध्ये दाखल झाला आहे. सन्माननीय पालांडे साहेब आणि त्यांच्यासोबत आलेले आदरणीय सन्माननीय सुरेश दादा मालुसरे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. इथे मात्र धावसंख्या लागेल बोर्डवरती 5 धावा. 45 धावांचं टार्गेट आहे. 2 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. वाकी संघाच्या कर्णधाराला विनंती करेन आपण टॉससाठी मुख्य व्यासपीठावरती या. वाकी संघ आपल्याला विनंती असेल आपला कर्णधार आमच्यापर्यंत येऊ द्या. नेक्स्ट बॉल इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. येस नो डाऊट. साईड स्क्रीन वरती जाऊन चेंडू आदळलाय. प्रतापच्या बॅट मधून येतोय हा खनखणीत दणदणीत षटकार. मिळतील 6 धावा. काय बॅटिंग करतोय पहा. जसं आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये 46 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या आणि 53 धावांचं टार्गेट अगदी सहजरित्या त्यांनी पार केलं होतं. पुन्हा एकदा 30 इनिंग कंटिन्यू करताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय मिस्टर प्रताप दुखापतग्रस्त आहे हा खेळाडू. परंतु ज्या ज्या वेळेला जखमी शेर अजून आक्रमण करताना मैदानाच्या आतमध्ये प्रताप. गोलंदाज आहे मयूर शिंदे. ओ हा बॅकफुटला जाऊन यस इथे विकेटची संधी पुन्हा एकदा यस. कारण मयूर मात्र खूप तेज आहे. क्रिकेटबद्दल खूप प्रेम असणारा हा खेळाडू मयूर शिंदे गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. त्याला मात्र साजेशी उत्तर देताना मैदानाच्या आतमध्ये प्रताप आणि तुषारची जोडी. धावसंख्या जर पाहिली तर 19 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते. 11 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. अतिशय चांगली स्पर्धा ज्या पद्धतीने आपण प्रतिष्ठांच्या लढती पाहिल्या आणि जावली 11 आणि 32 शिराळा 11 ही मॅच मेगा फायनलची मॅच तुमच्यासमोर आम्ही घेऊन येईन 4 वाजता. ओ इथे मात्र या चेंडूला खेळायचं होतं ऑन साईडला परंतु चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 19 स्कोरबोर्डवरती लागते ती 12 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली बॉलिंग करावी लागेल. 45 धावांचं टार्गेट घेऊन चाललाय लाखोड जे एम सी सी संघ. एक चांगलं बॅटल रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. मयूर शिंदेला कानमंत्र दिला जाईल. मयूर शिंदे ओ इथे मात्र बॅट स्विंग केले. बॅटचा आवाज आलाय. झेल घेणं गरजेचं होतं परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू जाईल डिक्लेअरमध्ये एका धावेसाठी. इथे मात्र षटक क्रमांक 1 समाप्त होईल. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 13 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. आदरणीय संजय संगपाळ आमचे साथी समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. चला विनंती असेल पंचांना थोडी घाई करा. गणेश भोसले भरपूर मॅचेस आहेत अजून घाई करा थोडी. वाकी संघ कॅप्टन आमच्यापर्यंत आलाय का? तुमचा शेवटचा कॉल असेल.
गणेश कदम तेरा धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात म्हणजेच 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. सामना ऑन आहे दोन्ही संघांसाठी. 32 धावांची गरज, 12 चेंडू, चांगली बॅटिंग करावी लागेल. 16 धावा प्रतिषटक तुम्हाला घ्याव्या लागतील. प्रताप सकपाळ जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना लाखवड जे एम सी सी संघाच्या खिशात असेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज. ओहो, इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल अगदी एअरपोर्ट वरती 6 धावांसाठी. यस, प्रताप ब्रँडेड षटकार येतोय. मिळतील 6 धावा. क्या बात आहे, सुपर्ब यार, सुपर्ब. काय फटका खेळलाय प्रतापची बॅट बोलते अगदी या मैदानावरती. स्वतःचा क्लास, मात्र स्वतःचा अफुलातून क्लास या खेळाडूकडे. बॅट स्विंग पहा, त्याचा स्टान्स पहा, अप्रतिम बॅटिंग करतोय. सुपर्ब यार. तेजस शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. काय बॅटिंग करतोय पहा मैदानाच्या आतमध्ये. ओहो, इथे यस गणेश भोसलेंचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. जसं चेंडू पडला आणि ऑप्शनच्या बाहेर जातोय असं पंच सांगतायत. पंचांकडे दाद मागितली जाते. गणेश भोसले सातत्यपूर्व 20 ते 25 वर्ष क्रिकेट गोगवी बी सी सी संघासाठी चांगलं क्रिकेट खेळलेत. आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. महत्त्वपूर्ण मॅच असेल दोन्ही संघांसाठी. एक वाईट बॉल, धावसंख्या पुढे जाईल. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते 20 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. ओ, इथे मात्र अफलातून फटका खेळला. येस अलॉंग द कार्पेट. येस, क्षेत्ररक्षक येतील. येस, पंचांशी सल्ला मसलत केली जाईल, तदनंतर निर्णय दिला जाईल. उगाच आपण पंचांवरती दबाव आणू नका. कोणता खेळाडू बाद आहे हे मात्र पंच ठरवतील. त्या ठिकाणी आहेत दोन्ही पंच आहेत त्या ठिकाणी. येस, पंच अगदी सल्ला मसलत करतायत आणि निर्णय देतील. प्रताप सकपाळची मोठी विकेट तंबूच्या आसऱ्याला. खराब क्रिकेट, रनआउट म्हणजे आत्महत्या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं. कारण ज्यावेळेस तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये असता त्यावेळेस मात्र अशा प्रकारचं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होणं संघासाठी अतिशय धोकादायक. मोठी विकेट होती. आता मात्र मिस्टर टेनिस क्रिकेट नयन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तुषार ही जोडी असेल मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. चांगली धावसंख्या आहे परंतु ही मॅच मात्र पुढे घेऊन जावं लागेल तुम्हाला. 21 धावा, 10 चेंडू, 24 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. समीकरण तुमच्या समोर आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत कुरुशी आणि लाखवड. यंगस्टर क्रिकेटर आहेत या ठिकाणी. ओहो, इथे मात्र स्विंग आणि मिस. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल येतोय पंच गणेश भोसले. एक अतिरिक्त धाव मात्र स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 22 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. मॅच ऑन आहे दोन्ही संघासाठी. अगदी 50-50 चान्स असेल दोन्ही संघांना. त्या छोट्या मुलाला बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्या आयोजक. आयोजकांना विनंती असेल. संतोष
अतिशय चांगला चेंडू डिलिव्हर केला तेजसने कौतुक करेन. तेजस चांगला बॉलर आहे, अतिशय चांगली बॉलिंग करताना अनेकदा पाहिले. ओ इथे मात्र यस पंचांचा इशारा येणं बाकी. काय घडणार या चेंडूवरती? व्हाईट बॉल, खराब गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या मात्र एकने पुढे जाईल. 23 धावा स्कोरबोर्डवरती लागतात, 22 धावांची गरज या मॅचमध्ये. तीन चेंडू या ठिकाणी समाप्त होत आहेत, अजूनही 9 चेंडूंचा बाकी खेळ बाकी असेल. तेजस बॉलिंग ट्रॅकवरती. ओहो इथे फुल टॉस चेंडू, मात्र या सुवर्ण संधीचा फायदा मात्र घेता आला नाही. यस या चेंडूला फेकायचं होतं मैदानाच्या बाहेर. येस मोठा फटका खेळायचा होता. 9 सकपा स्ट्राईक एंडला तेजस शिंदे. ओ इथे मात्र या चेंडूला समोरच्या दिशेने खेळायचं होतं, बॅट स्विंग केली परंतु बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क होत नाही, डॉट बॉलची सांगता होईल. एक धाव येते या चेंडूवरती, धावसंख्या पुढे जाईल. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 25 धावा. शेवटचा चेंडू शेष, 20 धावांची गरज या मॅचमध्ये जे एम सी सी लाखवड संघाला. तुषारवरती जबाबदारी आहे, हा सामना जिंकून देण्याची गरज असेल. अगदी शेवटचा चेंडू, इथे मात्र षटक समाप्त होईल. षटक क्रमांक 2 मात्र समाप्त होते, 2 षटकांच्या अंती मात्र धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते 25. 20 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 6 चेंडू बाकी असतील, 6 चेंडू आणि 20 धावा. मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी अजूनही, कारण अनेकदा टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिले मोठमोठी धावसंख्या अगदी शेवटच्या षटकांमध्ये अनेक वेळा चेस झाले आणि तिसरा क्रमांकाचा गोलंदाज कोण असेल हे म्हटलं या ठिकाणी पाहिलं जाते, कोणाला गोलंदाजी द्यावी लागेल. 6 चेंडू तुमच्याकडे असतील, 20 धावा तुम्हाला डिपेंड करायच्या आहेत. आणि इथे मात्र स्वप्नील शिंदे उर्फ लाल्या च्या कानामध्ये कानमंत्र देताना मिस्टर माया मयूर शिंदे. जिल्हास्तरीय मेगा फायनल तुम्ही पाहाल, 2 तालुके एका मेगामध्ये भिडताना पाहायला मिळतील. एका बाजूला जावली तालुका असेल तर एका बाजूला 32 शेळारा क्रिकेट 11 टीम, ही तुम्हाला 4 वाजता भिडत मेगा फायनलची मॅच असेल. ओ इथे मात्र याही चेंडूला उडवलंय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली चुकी करतोय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र 5 चेंडू 18 धावा, 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. मोठी मॅच, पाच चेंडू आणि 32 धावा. जो संघ जिंकेल त्याच्या कॅप्टननी मात्र आमच्यापर्यंत या लगेच टॉससाठी. आयोजक त्या छोट्या मुलाला बाहेर घ्या. ज्ञानेश्वर पाच चेंडू आणि 18 धावांची गरज. ओ इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर, मिस्टर टेनिस क्रिकेटचा क्लास. मिळतील 6 धावा. नयन सकपाळ ब्रँडेड षटकार येतोय 6 धावांसाठी. अजूनही मॅच संपलेली नाही, दोन्ही संघांसाठी मॅच मात्र ऑन आहे. आता मात्र समीकरण येत आहे, 4 चेंडू आणि मात्र धावांची गरज असेल, 12 धावांची गरज असेल. 2 चेंडूंना रस्ता दाखवावा लागेल, बाउंड्री लाईनचा बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. 2 बॉलला तुम्हाला बाहेर फेकावं लागेल. हा आहे क्लास मिस्टर टेनिस क्रिकेटचा. मोठं बॅटल रंगलंय मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडूंमध्ये. मिस्टर टेनिस क्रिकेट उर्फ बरोबर लाल्या.
ओहो हो इथे मात्र बैट स्विंग के लिए परंतु चेंडू वरची एज लगते स्टिकर एंडला चेंडू लगे चेंडू मात्र ट्रैवल होते एक धावे तीन चेंडू अकरा धावा तीन चेंडू अकरा धावा को बाजू कौल जाए को संघ पुढ़ जाए याची मात्र ओढ लागली प्रेक्षकांना कुरुशी संघ की लाखवड जेएमसी संघ या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं असेल तीन चेंडू अकरा धावा ओ इथे मात्र याही चेंडूला फेकून दिले आउट ऑफ द पार्क यस या मॅच मध्ये पुन्हा एकदा जेएमसीसी लाखवड संघ येताना पाहायला मिळतोय मिस्टर टेनिस क्रिकेटचा क्लास दुसरा षटकार या मॅच मध्ये रंग भरताना मिस्टर टेनिस क्रिकेट नयन सकपाळ काय मॅच आहे मित्रांनो सुपर मॅच अजूनही मॅच ऑन आहे मित्रांनो दोन चेंडू आणि धावांची गरज असेल पाच धावांची गरज असेल काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये नयन सकपाळ ऑन अ फायर सेट ऑन अ फायर मिस्टर टेनिस क्रिकेट नयन सकपाळ अजून एका षटकाराची गरज असेल जे एम सी सी लाखवड संघाला काय मॅच आहे दोन्ही बाजूला आग लागले नयन सकपाळ अगेन्स्ट मयूर लाल्या शिंदे पाच धावांची गरज दोन चेंडू पाच धावा दोन चेंडू ओहो इथे मात्र चुकी चुकी आणि चुकी करताना अति उत्साह बॅट मात्र लागते स्टंपला नाराज आहेत स्वतःवरती एका षटकाराची गरज होती आणि मारू शकले असते अनेकदा अनेक मैदान गाजवलेत या खेळाडूंनी मिस्टर टेनिस क्रिकेट नयन सकपाळ मित्रांनो जर बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या द्या नयन सकपाळसाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये सुपर बॅटिंग आता मात्र एक चेंडू आणि पाच धावांची गरज काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये यार सुपर सुपर कंपल्सरी चेस हा के एस के प्रतिष्ठानचा नियम आहे पाच धावांची गरज आहे या मॅच मध्ये आता मात्र बॅटिंगसाठी सज्ज झालाय सिद्धेश सुशांत याही बॅट्समनने अनेकदा षटकार मारलेत आज मात्र गरज असेल संघासाठी षटकार मारून हिरोचा जीरोचा हिरो बनण्याची संधी आज आहे मित्रांनो संधी स्वतःला सिद्ध करा क्रिकेट तुम्हाला प्रसिद्ध करेल मित्रांनो आज ती संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची मैदानाच्या आतमध्ये सुशांतला हा चेंडू महत्वपूर्ण ठरेल एक चेंडू पाच धावा षटकाराची गरज इथे सामना जिंकण्यासाठी जे एम सी सी लाखवड संघाला काय मॅच रंगले निघतोय लाल्या ओह इथे मात्र व्हाईट बॉल म्हणजे कंपल्सरी चार धावांची गरज चौकार मारला तर इथे मात्र जे एम सी सी लाखवड संघ जिंकू शकतो कोणतं क्षेत्र खाली आहे हे सुद्धा पाहिलं जाईल बॅट्समन सिद्धांतकडून सुशांत काय मॅच रंगले सुपर विहार एक चेंडू चार धावा काय होईल मॅच मध्ये हृदयाचे ठोके मात्र प्रेक्षकांचे वाढतायत या मॅच मध्ये काय होईल एक चेंडू चार धावा एक चेंडू चार धावा ओहो बॅटची एज खराब फटका इथे मात्र जेएमसीसी लाखवड संघाला पराभव पत्करावा लागतोय मित्रांनो नक्कीच इथे यंगस्टर कुरोशी संघ विजय ठरतोय आणि मात्र दाखल होतोय क्वार्टर फायनल क्रमांक तीन मध्ये टॉस साठी कॅप्टन निया प्लीज कॅप्टन प्लीज या टॉस साठी गणेश शिंदे स्वप्नील शिंदे टॉस साठी या प्लीज लाल्या काय मॅच रंगली अफलातून मॅच नयन सकपाळने या मॅच मध्ये जान भरण्याचं काम केलं परंतु अगदी शेवटच्या क्षणी विकेट महत्वपूर्ण विकेट गेली आणि मात्र जे एम सी सी लाखवड संघाला पराभव मात्र पत्करावा लागलाय येस आपण जाऊया टॉस मध्ये महत्वपूर्ण टॉस असेल आणि हा टॉस गोगवे गावचे थेट सरपंच तुकाराम दादा सकपाळ यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय त्यांना विनंती करेन टॉस साठी या दोन कॅप्टन असतील आमच्यासोबत पुढे या सकाराम कॉईन घेऊन या आपण
गोगवे गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. गावावरून खास या स्पर्धेसाठी नवी मुंबई नगरीमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पुढे या स्वप्नील शिंदे आणि गणेश कदम. मोठी विडंत आहे, मोठी लढत आहे. कॅमेरामॅन सकाराम कदम. येस, टॉस कोण मागेल याच्यासाठी केलं जात आहे आणि येस नक्कीच कुरुशी संघाकडून टॉस मागितला जातोय. हात असावरती ठेवा. इथे मात्र सरपंच साहेब टॉस स्विंग करतील. हवेमध्ये स्पिन करा. काटा द कॉल आणि इथे मात्र काटा पडतोय. क्वार्टर फायनलचा सामना आहे लाल्या. अप्रतिम बॅटिंग आणि अप्रतिम बॉलिंग झाली या मॅचमध्ये. क्रिकेटचा विजय झाला. इथे मात्र सामना जरी तुम्ही जिंकला असेल तरीसुद्धा लाखवड सुंदाला सुद्धा त्या इथे 100% मार्क्स द्यावे लागतील. काय म्हणशील, टॉस जिंकलास प्रथम काय स्वीकारतोयस? पहिले आम्ही बॉलिंगच करू आणि कमीत कमी धावापर्यंत वाक्य सांगायला रोखण्याचा प्रयत्न करू. किती धावांपर्यंत थांबवण्याचं काम कराल? 28 ते 30 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. महत्वाची विकेट वाकी संघाची. गणेश आहे, परत दुसरा आहे, दोन तीन बॅट्समॅन. वाकी संघाकडे जाईन. टॉस सरलाय, मॅच अजूनही बाकी आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. किती धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जातील? आम्ही पण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगच घेणार होतो, त्यामुळे काय टेन्शन. आणि 3 ओव्हरमध्ये 40+ करण्याचा प्रयत्न करू, जशी आमची बॉलिंग लाईन आहे. थँक्यू सो मच. मॅचची तयारी करा, लगेचच आपण मैदानामध्ये दाखल व्हा. इथे मात्र आम्ही नक्कीच बरेचसे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान सचिन सोपान मोरे, आपल्याला विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर क्रिकेटचे खूप मोठे चाहते विजय मोरे, आपल्याला विनंती करतोय व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सागर याला. मॅन